नांदेडजवळच्या माहूरची देवी रेणुका माता ही सुद्धा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवी समजली जाते। अनेकांचं हे कुलदैवत आहे, पण इतर देवींच्या शक्तिपीठांपैकी ही देवी वेगळी आहे। इतर देवींप्रमाणे रेणुका मातेला वस्त्र नेसवली जात नाही, त्यामागे एक दंतकथा आहे। रेणुका मातेने आपला पुत्र परशुरामाला केवळ मुखदर्शन दिलं होतं आणि त्यामुळे माहूर गडावर रेणुका मातेचं फक्त मुखदर्शन आहे। तिचं हे मुखच दागिन्यांनी सजवलं जातं। गेल्या वर्षीपासूनच रेणुका मातेला रोज अलंकार चढवले जातात। गेल्या वर्षापर्यंत फक्त तीन दिवस म्हणजेच नवरात्रीमध्ये पंचमीला, श्रावण महिन्यामध्ये पोळ्याला आणि दसऱ्याच्या दिवशीच अलंकार चढवले जायचे। गेल्या वर्षापासून मात्र नवरात्रीमध्ये सलग 9 दिवस देवीला अलंकार चढवण्याचा निर्णय संस्थानाने घेतला। या अलंकारांमध्ये पोहे हार, मंगळसूत्र, बोरमाळ, पुतळ्याची माळ, लक्ष्मी हार, नथ, पेटी हार, बिंदिया, पिंपळ पान, कर्णफुल, गहुमाळ यांचा समावेश आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।